विश्रांतीने बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. चारित्र्याच्या संशयावरून मारहाण केल्यानं आकाश भाकडे या बुलढाणा जिल्ह्यातील कळंबेश्वर येथील तरुणाने आपल्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 17 जानेवारी रोजी घडली आहे. या प्रकरणी जानेफळ पोलिसांनी 5 आरोपींना अटक करून मेहकर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 आरोपींना 31 जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सागर भाकडे याच्या पत्नीकडे वाईट नजरेने का बघतो अशा चारित्र्याच्या संशयावरून 27 वर्षीय आकाश भाकडे या तरुणाला आरोपी सागर सोनाजी भाकडे या नंदकिशोर भाकडे सोनाजी भाकडे इतर 2 आरोपींनी संगणमत करून मृतक आकाश यास घरी बोलावून 15 जानेवारी रोजी शिविगाळ करून जबर मारहाण केली होती व जीव मारण्याची धमकी दिली होती. या अगोदर सुद्धा आकाशला मारहाण केली होती. त्यामुळे सततच्या मानसिक शारीरिक त्रासाला कंटाळून आकाश भाकडे याने 17 जानेवारी रोजी आपल्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी जानेफळ पोलीस स्टेशनला आरोपी विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास ठाणेदार राहुल गोंधे PSI संदीप सावले हे करीत आहेत. नमस्कार. दिनांक 17/1/2022 रोजी पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यावर ग्राम कळमेश्वर येथे गेलो असता तिथे आकाश गणेश भाकडे या व्यक्तीने त्याच्या घरामध्ये फाशी घेतलेली आहे. त्यामध्ये सदरचा मर्ग दाखल करण्यात आला. त्यानंतर फिर्यादी नामे कैलास सीताराम भाकडे यांच्या फिर्यादीवरून सदर गुन्ह्यामध्ये चरित्राच्या संशयावरून सदर व्यक्तीस मयतास मारहाण केल्याबाबत सांगितल्याने सदर प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. कलम 306 बांधवी अन्वये आणि त्यामध्ये आरोपी यांना नंदकिशोर यातील आरोपी नंदकिशोर सोनाजी भाकडे तसेच सागर सोनाजी भाकडे सोनाजी गणपत भाकडे मयुरी सागर भाकडे सवलता सोनाजी भाकडे सर्व 5 आरोपी तास सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास. अमर राऊत, स्टार महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा.